श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 26 डिसेंबर 2023 रोजी आहे दत्त जयंती. दत्त जयंती आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी एक उत्सव म्हणजे एक पर्वणीच आहे. दत्त जयंतीनिमित्त अनेक जण गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करणार आहेत. अनेक घरांमध्ये गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात झालेली असेल. गुरुचरित्र ग्रंथ हा अत्यंत पवित्र व श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. याच्या पारायणाने आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि त्याचबरोबर आपल्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते. पण ज्यांना कोणतीही सेवा करणं शक्य नाही किंवा त्यांना तेवढा पुरेसा वेळ नसेल, त्यांनी गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय वाचावा. यामुळे सुद्धा त्यांना निश्चितपणे लाभ होणार आहे, कारण हे दोन्ही अध्याय गुरुचरित्र ग्रंथातील मेरुमणी मानले जातात. ज्यांना गुरूंसाठी सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय दत्त जयंतीपर्यंत नित्य नियमाने पठण करावा. यामुळे त्यांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल. त्यांच्या घरामध्ये असलेले नकारात्मक दोष, वास्तुदोष नाहीसे होतील. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. ती म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे, नेमकी आपल्याला ती कधी अर्पण करायची, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, औदुंबर किंवा आपण ज्याला उमराचं झाड म्हणतो ते साक्षात दत्तगुरूंच्या स्वरूपामध्ये पृथ्वी तलावर आहे. दत्तगुरूंचा वास उमराच्या झाडामध्ये आहे. उमराच्या झाडाची आपण पूजा केली तर साक्षात दत्तगुरूंची सेवा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळतं. दत्तगुरू कोणाचं स्वरूप आहेत तर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश अर्थात भगवान शिव या त्रिमूर्तींचं स्वरूप आहेत. दत्तगुरु हे विद्येचे दैवता आहेत. प्रत्येक सेवा येते ती दत्तगुरूंच्याच मार्फत. प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक पोथी दत्तगुरूंची सेवा करत असतात. या ग्रंथामध्ये, पोथीमध्ये असलेला शब्द न शब्द एखाद्या मंत्राप्रमाणे काम करत असतो. तर असं हे अनन्य साधारण महत्व असलेल्या उमराच्या झाडाला अर्थात औदुंबराला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. आणि ही वस्तू अर्पण करत असताना तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्हाला 100% याचा अनुभव येईल, प्रचिती येईल, आपल्या घरातील दोष दूर होतील, दत्तगुरूंची भरभरून कृपा प्राप्त होईल, त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल, आपल्या पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. फक्त उपाय करत असताना तू पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, कधीही करू शकता. दत्तजयंतीच्या दिवशी केला तर उत्तमच आहे, पण त्याआधी म्हणजेच दत्तजयंतीपर्यंत कधीही केला तरीही चालेल. तर बघा, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. हिरण्यकश्यपूला असा वर होता की त्याचा मृत्यू कुठेही होणार नाही, आकाशात नाही, पाताळात नाही, जमिनीवर नाही, असा त्याला वरदान होता. त्यामुळे तो उन्मंत झाला होता. सर्व जनतेवरती, देवदेवतांवरती त्याचा अत्याचार सुरू होता. त्याच्या अत्याचारामुळे त्याचा मुलगाही त्रस्त होता. आणि एक दिवस भगवान विष्णूंची सेवा उपासना करत असल्याने रागाच्या भरात त्यांनी भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस भक्त प्रल्हादाच्या मदतीला धावून आले ते भगवान विष्णू. त्यावेळी भगवान विष्णूंनी जो अवतार धारण केला होता तो म्हणजे नरसिंहाचा. त्यांचं पूर्ण शरीर हे मानवाचं होतं आणि डोकं मात्र सिंहाचं होतं. असा हा भयंकर अवतार धारण करून त्यांनी हिरण्यकश्यपूला घराच्या मधोमध उंबरठ्यावरती मधोमध बसून त्यांनी हिरण्यकश्यपूचा आपल्या नखांनी पोट फाडून वध केला होता. हिरण्यकश्यपूच्या शरीरात जे रक्त होते त्यामध्ये एक विष होते. त्या विषामुळे नरसिंहांच्या नखाची आग होत होती, ती काहीही केल्यास शांत होत नव्हती. त्यावेळेस उमराच्या झाडाच्या पानांचा रस त्यांच्या नखांना लावल्याने त्यांच्या नखांची आग शांत झाली. आणि तेव्हापासून उमराचे महत्त्व हे वाढलेले आहेत. त्यावेळेस देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंनी औदुंबराला अर्थात उमराच्या झाडाला आशीर्वाद दिला की तुला सदैव फळ येतील, तुझे नाव कल्पवृक्ष असेल, तुझ्या पूजनाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, तुझे दर्शन होताच उग्र विष्णू देखील शांत होईल, ज्यांना मूलबाळ नसेल त्यांनी प्रदक्षिणा घातल्यास त्यांना अपत्य प्राप्ती होईल, असं या उमराच्या झाडाचं महत्त्व आहे. याच उमराच्या झाडाला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा, हा उपाय आपल्याला दत्तजयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी करता येईल. दत्तजयंतीपर्यंत केला तर उत्तमच आहे, किंवा त्याच्या आधी म्हणजे दत्तजयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही एका दिवशी केला तरी चालेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कलश घ्यायचा आहे. तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या, कोणताही कलश घ्यायचा. त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर किंवा अर्धा चमचा का होईना कच्चं दूध टाकायचं आहे.
आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. यासोबतच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला लांब वाती टाकायच्या आहेत, म्हणजे दोन लांब वाती घ्यायच्या, त्याची एक वात तयार करायची आणि ती घालायची. यामध्ये जोड वाती घालायची नाही. लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय आपण करतोय, त्यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला हा दिवा घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्या घराच्या आसपास जिथे कुठे उंबराचं झाड आहे तिथे जायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या दत्तगुरूंच्या मंदिरात गेला तर तिथे देखील तुम्हाला हे उंबराचं झाड मिळेल, किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा उदुंबराचं हे झाड असतंच. आता तिथे गेल्यानंतर आपण जो कलश भरून घेतलेला आहे, ज्यामध्ये कच्चं दूध हळद टाकलेली आहे, तो पाण्याने भरलेला कलश जो आहे तो उंबराच्या झाडाच्या मुळाशी हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या औदुंबराच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ह्या 11 प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं सतत पठण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. तुमची इच्छा मनोकामना दत्तगुरूंना सांगायची आहे, कारण उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो, म्हणून आपली इच्छा मनोकामना या उंबराच्या झाडासमोर आपल्याला व्यक्त करायची आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या झाडाच्या मुळाजवळील माती जी आहे ती थोडीशी उचलायची आहे आणि ती घरी घेऊन यायची आहे. ती मुठभर आणलेली माती आपल्याला आता घरात कुठे ठेवायची आहे, तर ती मुठभर माती तुम्ही एखाद्या डब्बीमध्ये ठेवू शकता, किंवा एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ती पुडी जी आहे किंवा ती डब्बी तुम्ही देव्हाऱ्यात ठेवायची आहे. दत्तजयंतीपर्यंत ती माती आपल्याला आपल्या घरातच ठेवायची आहे. रोज त्या मातीला आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. दत्तजयंतीनंतर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये ही माती टाकून देऊ शकता, किंवा तुम्ही पुढच्या दत्तजयंतीपर्यंत ही जी माती आहे तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कायमस्वरूपी ठेवू शकता, असंही तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे दत्तजयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. नक्की तुम्ही हा उपाय करून बघा. आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष, आपल्या मागे असलेले काही पितृदोष ज्यामुळे आपल्याला संतान प्राप्ती होत नाही आहे, घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही, मुलाबाळांसोबत आपलं पटत नाही आहे, कौटुंबिक वादविवाद आहेत, हे सर्व नष्ट होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे. या उपायामुळे दत्तगुरूंची भरभरून कृपा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती होईल, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील, आपल्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल एवढा हा प्रभावी उपाय आहे. आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अनेक समस्या औदुंबराच्या अर्थात उंबराच्या पूजनाने नष्ट होतात, नाहीस्या होतात, आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा ज्या असतात त्या इच्छांची पूर्तता उंबराच्या झाडाच्या पूजनाने होत असते. तर साक्षात दत्तगुरूंचा वास असलेल्या या औदुंबराच्या झाडाचं पूजन प्रत्येक स्वामी भक्तांनी, दत्तभक्तांनी दत्तजयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी करावं. 100% तुम्हाला या उपायामुळे अनुभव येईल, प्रचिती येईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.